अपहरणकर्त्यांनी त्या सराफ पुतण्याला सोडलं. जेसिंगपूर येथून झालं होतं अपहरण. दोघे सुखरूप पोहोचले घरी. आरोपींचा शोध सुरू. खंडणीसाठी जयसिंगपुरातील सराफासह पुतण्याचं अपहरण झाल्याचं उघडकीस आलं. अपहरण झालेले शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल वय 72 व त्यांचा पुतण्या यश जैन वय 28 हे दोघेही सोमवारी पहाटेच्या सुमारास घरी सुखरूप परतले. अज्ञात 3 ते 4 जणांनी दोघांचं अपहरण करून 40,000 रुपये किमतीची मोपेड चोरून नेल्याची तक्रार विमलकुमार नवलमल पोरवाल वय 40 राहणार दुसरी गल्ली यांनी दिली आहे. रविवार दिनांक 13 रोजी रात्री सराफ व्यावसायिकासह पुतण्याचं व्हॅनमधून अपहरण झाल्याच्या घटनेनंतर शहरात मोठी खळबळ उडाली होती. शंकेश्वर ज्वेलर्सचे मालक नवलमल पोरवाल व यश जैन यांना जबरदस्तीनं संशयितांनी नेलं होतं. जयसिंगपूर पोलिसांनी नाकाबंदी करत CCTV कॅमेरे तपासून तपास यंत्रणा राबवली होती. दरम्यान सोमवारी पहाटे अपहरणकर्त्यांनी कोथळी समडोळी बंधाऱ्याच्या परिसरात दोघांनाही सोडून दिल्यानंतर ते घरी परतले. या प्रकरणी नवलमल यांचा मुलगा विमलकुमार पोरवाल यांनी अज्ञात 3 ते 4 जणांनी दोघांचं अपहरण केलं असल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. घराशेजारी राहणाऱ्या महिलेकडील मोबाईलवर संशयितांनी संपर्क साधून नवलमल व यश यांचं आम्ही अपहरण केलं आहे, तुम्हाला ते पाहिजे असतील तर तत्काळ पैशाची व्यवस्था करा अशी धमकी दिल्याचंही तक्रारीत म्हटलं आहे. त्यामुळे खंडणीसाठी अपहरण झालं होतं असं प्रथमदर्शनी स्पष्ट झालं आहे. अपहरणकर्त्यांनी संबंधित सराफाकडे पैशाची मागणी केल्याची चर्चा सुरू आहे. मात्र नेमके किती पैसे मागितले, त्यांनी किती पैसे दिले का नाही याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही आहे. त्यामुळे या प्रकरणी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे. कोथळी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा.